नसतो पण एवढं मोठं काम केला एवढा मोठा काम केला आता हातात मोजू शकतो का काम ओके आईवर पण किती प्रेम करतो हे मोजता येतं का मी 1 किलो प्रेम करतो आईशी असं होतं का किंवा 10 किलो प्रेम करतो असं होतं का तर कसं मोजता येतं का ते असं गावावर किती प्रेम करू शकतो आपण हे सुद्धा मोजण्यासारखं नाहीये पण ही सगळी मंडळी आणि तुम्ही सगळे मिळून गावासाठी इतके छान काम करतायत हे सगळे पाहून मला खूप आनंद होतोय आणि हे जसे आत्ता हे करतायत असं तुम्हालाही मोठं व्हायचंय आणि मोठं होऊन मोठं काम करायचंय आणि मोठं होऊन न मोजण्यासारखं काम करायचंय कामाचे माप सुद्धा करता आलं नाही पाहिजे इतकं मोठं काम आपल्याला करायचं आहे एवढे हिंदीने पुढे जायचे छान अभ्यास करायचे छान कसा आणि सहज छोट्या गावामध्ये सुद्धा जिथे कनेक्शन 2G किंवा 3G आहे तिथे माणसं तुमच्याशी तासून तास छान ऑनलाइन भेटू शकतात बोलू शकतात बघा आता सहज कल्पना करूया की तुम्ही सगळेजण तुमच्या याच्यामध्ये आहात आणि तुमचे विद्यार्थी तुम्हाला रिक्वेस्ट करतायत की तुम्ही ऑनलाईन याल का सर मला अभिषेक शिकायचे हे असं होऊ शकेल बरं का प्रयत्न करा बरं का US मधील कॅनडा मधील कन्या मधील जगातील कानाकोपऱ्यातील माणसांशी तुम्ही बोला फार उपयोग होतो एक दोन गोष्टी घडतील एक तुमचं लँग्वेज फार सुधारेल तुम्हाला एक युनिव्हर्सल कॉन्शियसनेस येईल कारण आपण छोट्या गोष्टीमध्ये तिथे 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 आहोत लोक काय विचार करतायत त्यांचं जीवन कसं सुरू आहे काही गप्पा मारा चुकीचं काय शिव्या देऊ नका मात्र फक्त बोल ना प्लीज कंटिन्यू ही इज एज्युकेटर व्हॉट्स योर नेम सर बबन राव हिज नेम इज बबन बबन ओके बबन या हाय नाइस टू मीट यू बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याच्या मागे लागतील हीच ही सिक्रेट सिक्रेट एक गोष्ट मनापासून तुम्ही सुंदर करून दाखवा तुम्हाला मदत करणारे हजारो माणसं येतात मी माझं उदाहरण मला मराठी शिकायचं होतं मला एक शब्द येत नव्हता मराठी मी फक्त पांडुरंगाला हात मारले पांडुरंगा तुझे भक्त जे आहेत मराठी जाणतात मी कन्नड जाणतो मला मराठी शिकू लागला प्रत्यक्ष कधी आला नाही पण हात मात्र नक्की घुसलाय शिकू लागला कारण आज मी हे तुम्हाला सांगतो की न केवळ आता पुष्कळ केलं असेल माझ्या हातून परमेश्वराने ज्याच्यावर मी विश्वास ठेवला फक्त मराठी माझ्या तोंडातून बोलू लागला नाही माझ्या हातातून सुद्धा बोलू लागला आणि एवढंच नाही तर मी त्याला आंतरिक आविष्काराने आत हात घातल्याने बाहेर आपण हात घालू त्याचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत हे बाहेर हात घालण्याचे टेक्निक आहे पण कशासाठी परत आंतरिक आविष्कारासाठी माणूस आत बाहेर आहे बाहेर बाहेर आहे असं नसतं मी आपल्या सर्वांना ग्लोबल क्लासरूम विषयी 2 शब्द सांगणार आहे की तुम्ही शांत चित्तराय केले अशी माझी नम्रता आहे आपला तालुका किंवा फार फार तर आपला जिल्हा सर्वात पुढे असा मात्र जे आमच्या शाळेतील किंवा आपल्या भारतातील एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं खूप कर्तव्य आहे तसेच तळघट्टी सरांना वाटायचं की आपला देशच पुढे आपला देश सर्वात पुढे असावा म्हणून तळघट्टी सरांनी काय केलं त्यांनी आपल्यासारख्या मोठ्या माणसांना शिकवत नाही बसले त्यांनी काय केलं जे साक्षरात त्यांना शिकवत नाही बसले ते आपल्यासारख्या लहान मुलांना शिकवत बसले ह्याचं कारण काय आपल्याला का शिकवत बसले कारण त्यांचा विचार होता की आजचे जे आपण लहान मुलं आहोत तीच उद्याची मोठी प्रतिष्ठित नागरिक भारताचा एक प्रतिष्ठित नागरिक बनणार आहे यांचं असं मत होतं आणि म्हणून त्यांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा ग्लोबल क्लासरूमसाठी शरदचंद्रजी पवार सभागृहामध्ये आलो होतो त्यावेळेस आम्हाला काही वेगळंच आकर्षण वाटलं तिथे कशासाठी बोलवलेलं आहे काय करायचंय मग आम्हाला सवय झाली आम्ही खूप जाणून घेतलं आम्ही वेगवेगळ्या शाळांशी वेगवेगळ्या देशातल्या व्यक्तींशी बोलत राहिलो गप्पा मारत राहिलो आणि मग आम्हाला कळलं की समजा जर आपल्या इथे एखादी नवीन व्यक्ती आली तर आपण कसं अडथळत अडथळत बोलतो तसंच सरांचा उद्देश होता की हा अडथळा आपला गायब करणे नाहीसा करणे आणि म्हणून त्यांनी आपल्याला सर्वांना आम्हाला सर्वांना वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या प्रदेशातील व्यक्तींशी भेट घडवून दिली आणि आपण त्यांच्याशी बोलू शकलो मुलांच्या चेहऱ्यावर अधिक आनंद दिसला पाहिजे भीती नाही तो 10वीचा मुलगा किंवा ती मुलगी ज्यांच्या चेहऱ्यावर अधिक आनंद असतो ते 10वी म्हणायचे ज्यांच्या चेहऱ्यावर अधिक भीती आहे ते 10वी नाही पहिली एक कोल्हीची व गरुडिणीची मैत्री झाली मैत्री आणखी घट्ट होण्याकरिता तिने दूर राहून त्या तिला भरपूर